नमस्कार, मी संकेत प्रसाद आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्प व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या हेल्प व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये अशा कुठल्या गोष्टींचा समावेश करू शकता ज्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आपल्यापैकी बरेच लोक वर्किंग असतील, ऑफिसमध्ये काम करत असतील, तर तुम्ही अशा वेळेस कुठलं भोजन घेतलं पाहिजे, किंवा तुम्ही जरी घरी असाल, हाऊसवाईफ असाल, असे कोणी व्यक्ती असतील तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं जर भोजन घेतलं, जेवण घेतलं, तर त्याचा तुमच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होऊ शकतो. आणि ते कुठले पदार्थ आहेत त्या पदार्थांविषयी मी आता तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर आपलं भोजन व्यवस्थित असेल, जेवण व्यवस्थित असेल, तर ते आपल्या शरीराला खूप चांगला फायदा देऊ शकतं. म्हणून आपण आपल्या जेवणाकडे नेहमीच काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सगळ्यात पहिला जो पदार्थ मी सांगणार आहे तो म्हणजे दही. जर तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश केला तर दही हे नैसर्गिकरित्या खूप थंड असतं आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी जर तणावाची परिस्थिती असेल, तुम्ही कुठेही असाल, तर अशा ठिकाणी तुम्ही दह्याचं जर सेवन केलं तर ते तुमच्या संपूर्ण शरीराला एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून दह्याचा तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच समावेश तुम्ही केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये डाळीचा समावेश केला पाहिजे. डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन्स आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारे ऊर्जा प्रदान करतात आणि आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही. तर त्याच्यानंतर तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे सलाड. तुम्ही सलाडचा देखील तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये जर याचा तुम्ही समावेश केला तर त्याचा तुम्हाला भरपूर वेळापर्यंत फायदा होतो, कारण सलाडमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि फायबर असल्यामुळे आपल्या शरीराची पाचनक्रिया आहे ती सुधारण्यास मदत होते. शिवाय आपल्याला बराच काळ भूक लागत नाही. आणि सलाडमध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतर बीट, काकडी, टॉमॅटो अशा गोष्टींचा समावेश करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही राईस घेऊ शकता. जसं मी पहिल्यांदा म्हटलं, डाळीचा समावेश केला पाहिजे, तसं तुम्ही राईसचा समावेश देखील केला पाहिजे. कारण असे बरेच लोक म्हणतात की जर तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुम्ही भात अजिबात घेतला नाही पाहिजे. पण तसं नाही आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट करा पण ती प्रमाणामध्ये करा, लिमिटमध्ये करा. जर तुम्ही कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये केली तर त्याचा तुमच्या शरीराला कुठलाही नकारात्मक परिणाम भोगावा लागत नाही. म्हणून तुम्ही भाताचा समावेश नक्कीच करू शकता आणि तो देखील प्रमाणात केला पाहिजे. आणि पाचवं म्हणजे तुम्ही प्रमाणामध्ये चपाती भाजी घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही एक व्यवस्थित संपूर्ण आहार तुमचा दिवसभरामध्ये जो असतो तो घेतला पाहिजे. आणि दुपारच्या जेवणामध्ये हे अशा प्रकारचं तुमचं जेवण असेल तर तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या त्या पाच गोष्टी होत्या ज्या तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच इन्क्लूड केल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसंच ह्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा. थँक्यू सो मच.